सात वाजून काही मिनटं झाली असताना कशा पद्धतीनं जी आहे ती रांग आपल्याला लागल्याचं मतदान केंद्रावर पाहायला मिळते आहे. मोठ्या संख्येनं जे आहे उत्साह जो आहे तो मतदारांमध्ये दिसतो आहे. आणि पहिल्याच याच्यात जे मतदान करण्यासाठी जे मतदार आपल्या घराबाहेर पडलेले अगदी 7 वाजताच लोकांनी म्हणजे त्यापूर्वीच जे आहे मतदान केंद्रावर येऊन थांबले होते आणि या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः 8 ठिकाणी आहे ज्यामध्ये पश्चिम विदर्भातील 5 आणि मराठवाड्यातील 3 या 8 जे लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होते आहे. आणि जे आज खरं तर पाहता काही ठिकाणी उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे तर तेच अमरावतीसारख्या ठिकाणी जे आहे पावसाचं सावट जे असण्याची शक्यता आहे. काल रात्रीसुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झालेला होता त्यामुळे आज सकाळपासून जे आहे थोडं ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पावसाच्या मिळते आहे. त्यामुळे आज या सगळ्या म्हणजे नागपूर जे अमरावतीमध्ये ज्या अमरावतीमध्ये प्रमुख लढत जी आहे ती नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानकडे आणि प्रहारचे दिनेश बुबा या तिघांमध्ये खरं तर ही लढत होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे जे आहे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असणार आहे कारण की बच्चू कडू आणि राणा यांच्यातील वाद हा सगळ्यांनाच माहीत आहे. ज्या पद्धतीनं जे होते ज्या प्रचारादरम्यान हा वाद चिघळला होता टोकाला सुद्धा गेलेला होता छोट्या छोट्या कारणावरून होत होता तसेच प्रचारसभेसाठी असणाऱ्या ज्या आहे मैदानावरून सुद्धा हा मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यामुळे एकंदर आज या सगळ्यामध्ये कोणाचा मतदारांचा कौल कोणाकडे जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे असणार आहे ते याकडे असणार आहे. पण मतदारांमध्ये सुद्धा उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे. अमरावतीमध्ये सकाळी 7 वाजताच्या सुमारास जे आहे ते रांगा लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अगदी नक्कीच पराग या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आता जाऊयात संजय राठोड आमचे प्रतिनिधी सध्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. तर संजय काय सांगाल कशा प्रकारे प्रशासनानं तयारी केलेली आहे आणि कशा प्रकारचं हे नियोजन आहे ही लढत खरं तर अतिशय महत्वाची आहे काय सांगाल. मोहिनी खरं यवतमाळमध्ये पोलीस प्रशासन असो किंवा महसूल प्रशासन यांच्याकडून अतिशय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मतदानाला सुरुवात झालेली आहे. यवतमाळमधील 4 विधानसभा आणि वाशिममधील 2 विधानसभा असे मिळून 6 विधानसभा 2225 मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि मतदारांना मतदान करता यावं व उष्णतेचा फटका बसावं नये यासाठी देखील प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना आखून त्यांची तयारी करण्यात आलेली आहे. त्यांना कुठे उष्णतेचा फटका बसू नये. आपण पाहतो की शेवट प्रचाराच्या शेवटच्या दिवशी यवतमाळच्या पुसदमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उन्हाचा फटका बसला होता आणि त्यांना भोवळ आली होती. त्याच दृष्टिकोनातून यवतमाळ प्रशासनाने मतदारांना असं कुठलंही फटका बसू नये त्यांना मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी प्रशासन जय्यत तयारी केलेली आहे. मतदान सुरू झालेलं आहे. मतदान केंद्रावर मतदार राजा देखील हळूहळू यायला लागलेला आहे. मी ज्या मतदान बूथवर उभा आहे या ठिकाणी अनेक दिग्गज मतदान करणार आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार मदन येरावार काही वेळात मतदान करण्यासाठी येणार आहे. त्यानंतर मंत्री संजय राठोड देखील यांचं मतदान होणार आहे. मात्र या यवतमाळच्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा मतदान या यवतमाळ जिल्ह्यात अथवा मतदारसंघात नाही आहे. ते नांदेडमध्ये त्यांचं मतदान होणार आहे. आणि आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचं मतदान डिग्रजच्या चिंचोली इथे होणार आहे. मोहिनी अगदी नक्कीच संजय या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आता जाऊयात बुलढाण्यामध्ये. बुलढाण्याचे आमचे प्रतिनिधी संजय जाधव आपल्यासोबत आहेत. संजय काय सांगाल आपण पाहिलं यवतमाळ आणि अमरावतीची परिस्थिती बुलढाण्यामध्ये कशा प्रकारची तयारी करण्यात आली आहे. मोहिनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आता मतदानाला सुरुवात होत आहे. या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर तसेच अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा मतदान करणार आहे. त्यांचे ते तिघेही उमेदवार आपण पाहू शकतो की आपण मेहकरमध्ये खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदार गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि त्या मतदान केंद्राचे मतदान केंद्र आहे. त्या केंद्रावरती आता मतदानाला सुरुवात झाली आहे आणि मतदानासाठी मतदारसुद्धा येताना दिसत आहेत. हळूहळू आता मतदार या मतदान केंद्रावरती येऊन मतदान करणार आहेत आणि या तिन्ही या जिल्ह्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रतापराव जाधव आणि रविकांत तुपकर तसेच हे मतदान दिवसभर या पद्धतीने संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
अगदी नक्की संजय, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद संजय, धन्यवाद संजय जाधव आणि धन्यवाद पराग ढोबळे या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.